नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण आज जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याला। तर मी आज आहे मालवण वायरी येथे, तर सई रिसॉर्टमध्ये आहे। तर रूमचा व्ह्यू आणि खिडकीतून व्ह्यू काल दाखवायचा राहता, रात्र अंधार झालता म्हणून हा खिडकीतून समोरचा व्ह्यू आहे आणि इकडं गॅलरी आहे। तर गॅलरी मी दाखवून देतो। तर हा सकाळी 7:30 व्ह्यू आहे, टायमिंग 7:30 झालेला आहे आणि आता मी निघतोय सिंधुदुर्ग किल्ला बघायला। तर समुद्रात किल्ला आहे, तर बोटीने जावं लागतं, त्यासाठी किती पैसे लागतात ते सगळं तुम्हाला माहिती, हिस्ट्री सगळं पूर्ण सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। थोडंसं स्किप केले तर तुमची थोडीशी माहिती किंवा काहीतरी राहणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नीट बघा। चला तर जाऊया मग। तर मित्रांनो, मी आहे आता सध्याला तारकर्ली बीचवरती। इथून आपल्याला जायचं आहे मालवणच्या बीचला। तर बघू शकता समुद्राच्या लाटा खूपच वाढल्यात सकाळी। तर आज आपल्याला किल्ल्याला जायचं आहे। तर समोरून सूर्योदय होतोय, 8:30 वाजलेत, कारण थोडासा लेट झाला मला आणि त्याने रूमच्या चाव्या लावून गेले होते। तर रिसॉर्टमध्ये मी एक पॅकडं होतो आणि तिथं दरवाजा उघडायला त्यांनी तासभर लावले, त्यासाठी मला उशीर झाला। तर आपण जाऊया बघूया तिकडे। तर चला तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, मी आहे बंदरावरती। इथे तुम्हाला 100 रुपये पर हेड रिटर्न तिकीट मिळून जातं। तर 100 रुपयेमध्ये तुम्हाला परतही आणून सोडतात आणि किल्ल्यावरती तुम्हाला 1.5 तास बघायला देतात। तर या लाईनमध्ये तिकीट चेक होतं आणि तिकीटवर बोटेचा नंबर लिहिला जातो। तर तिथून तुम्हाला बोटेमध्ये एक माणसाला सोडतात। मित्रांनो, किल्ला समुद्रात असल्यामुळे किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक संस्थानाकडून बोटीची सो आहे, 100 रुपयेमध्ये रिटर्न तिकीट भेटून जातं। 1.5 तास टायमिंग दिला जातो किल्ला बघण्यासाठी व किल्ल्यावर बोटीने जायला 10 मिनिटाचा सागरी प्रवास करावा जातो। तर तुम्हाला सागरातून म्हणजे समुद्रातून जाताना खूप आनंद येतो आणि पारणं फेडणारं दृश्य तुम्हाला बघायला भेटू शकतं। मित्रांनो, सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मालवणाच्या समुद्रामध्ये एका बेटावर स्थित आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते। किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे। तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे। बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत। ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत, त्याचे नावे दूधविहीर, साखरविहीर व दहीविहीर असे आहेत। या किल्ल्याच्या तटबंदीच्या भीतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालय निर्मिती केली आहे। या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे। हे मंदिर इसवी सन 1695 शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे अध्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला होय। महाराजाकडे 362 किल्ले होते। या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वराड या देशापर्यंतचा विस्तार होता। भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले। चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली। इसवी सन 1667 मालवणजवळील कुर्टे नावाचे काळा कबिन्न खडक असलेला बेट किल्ल्यासाठी निवडले। महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली। आज मोर्याचा दगड या नावाने जागा प्रसिद्ध आहे। एक खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती करून त्या जागी महाराजांनी पूजा केली। सिंधुदुर्गाचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे। या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षातच येत नाही। पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते। या खिंडीतून आत गेले की दगडाचा दरवाजा लागतो। हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यापासून केला आहे। उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते।
याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेसे छोटेखानी मंदिर आहे, तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते, आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून थोड्याच अंतरावर समोर गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटते श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजाची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. किल्ल्यावरती तुम्हाला एक प्राचीन महादेवाचे मंदिर व भुयारी मार्ग बघायला भेटतो. येथून भुयारी मार्ग हा चोर दरवाजा म्हणजेच समुद्रात निघणारा असत असेल असे मला वाटते. जरी किल्ल्याच्या भोवती खाऱ्या पाण्याचा समुद्र असला तरी आपल्याला किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतात आणि या विहिरींना त्या काळी नावे देण्यात आली होती. या विहिरींना दही बाव, दूध बाव आणि साखर बाव, बाव म्हणजे कोकणात विहीर असे म्हणतात, अशी खूपच नावे देण्यात आली होती. मित्रांनो, समोर जो दिसतोय तो आहे फ्लॅग होस्टिंग पॉइंट, जिथे ध्वजस्तंभ फडकवला जायचा. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांनी भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता, त्यामुळे समोरातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा. किल्ल्यावरती तुम्हाला खूप सारे कलर बघायला भेटतील. पाण्यामुळे आणि दगडाला शेवाळ लागल्यामुळे कलर वेगवेगळा, हिरवा, काळा, पिवळा असे कलरचे दगड बघायला भेटतील. किल्ल्याची तटबंदी किंवा तट खूपच मजबूत आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस आतंग सागर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होऊन खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या हाताचे पायाचे ठसे उमटलेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर तुम्हाला आतंगासा पसरलेला अरबी समुद्र आणि अरबी समुद्राच्या लाटा येऊन किल्ल्याच्या तटबंदीला धडकून फेसाळ लाटांचा निर्मिती होणारा हा दृश्य तुम्हाला डोळ छपारणं फेडणारा बघायला भेटणार. तर असेच अनेक किल्ल्याची तटबंदी आहे. तर किल्ल्याच्या तटबंदीवरती बंदुका रोचण्यासाठी तटाला भोके ठेवलेले आहेत. सैनिकासाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे. हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अस्मृत्य इतिहास म्हणजे हा किल्ला हो. असंख्य मावळ्याच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा आहे. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्यामध्ये एक नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकारच्या होत्या. अलीकडे यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्याने मोडली आहे. I'm not here anymore.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर ह्या व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला एकट्या फिरणाऱ्या मित्राबरोबर, तर सोरल ट्रेकला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. Oh, 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 oh